लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील चारही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या माध्यमातून भाकरी फिरवण्यात येणार असल्याची चर्चा रंगली। मुंबई शुक्रवारी काल दिवसभर घडलेल्या घटनांचे पडसाद नाशिक शहरातील राजकारणातही उमटले आहे। जागा वाटपाच्या सूत्रानुसार गेल्या वेळी दोन ठिकाणी लढलेली राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट यावेळी एका जागेवर तर गेल्या वेळी एकाही जागेवर न लढलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना दोन जागांवर लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे। असंच घडलं तर यंदा शहरातून संधी मिळणार नसल्यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र लढत होते, त्यामुळे शहरातील तीनही मतदारसंघ युतीकडून भाजपला जागा सोडण्यात आली होती। आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन आणि काँग्रेसच्या वाट्याला एक अशा जागा आलेल्या होत्या। त्यावेळी शिवसेना भाजप युतीनं तीनही जागा मिळवत वर्चस्व दाखवलेलं होतं। काँग्रेस राष्ट्रवादीला त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता। आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय समीकरणं ही बदलली आहेत, त्यामुळे जागा वाटपातही आता बदल होत आहेत। यामध्ये नव्यानं निर्माण झालेल्या महायुतीमधील भाजपकडे नाशिक शहरातील तीनही जागा जातील। महाविकास आघाडीत आता शिवसेना ठाकरे गट हा नवीन बिडू सामील झाल्यानं काँग्रेसला एका जागेवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे। या आदल्या बदलीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला दोन जागा मिळतील असं चित्र आहे। गेल्या वेळी नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम हे दोनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता। यावेळच्या निवडणुकीत जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीकडे गेल्या वेळेप्रमाणेच जागा राहतील असा कयास बांधला जात होता। त्यानुसार इच्छुकांमधून जोरदार तयारी देखील सुरू झाली। पूर्वमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माजी आमदार बाळासाहेब सानप, पश्चिममधून राष्ट्रवादीचेच डॉक्टर अपूर्व हिरे तर मध्यमधून काँग्रेसच्या डॉक्टर हेमलता पाटील उमेदवार होत। मात्र आता नाशिक पूर्वची एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर नाशिक मध्य आणि पश्चिमची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडली जाणार असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीमध्ये या प्रमाणात जागा वाटप झालंय तर पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोण रिंगणात उतरणार याची चर्चा असतानाच भाजपाचे मनपातील माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी फुंकणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे। काँग्रेसकडून नाशिक मध्यमधून डॉक्टर हेमलता पाटील, आकाश छाजड, राहुल दिवे, शाहू खैरे, नितीन ठाकरे, दशरथ पाटील, गुलजार कोकणे अशी इच्छुकांची मोठी यादी आहे। त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की भगणार अशी स्थिती निर्माण झाली आहे। येथून माजी आमदार वसंत गीते शिवसेनेचे प्रबळ दावेदार मानले जातात। तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजरे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।